कोरोनामुळे महामार्गावरील वाहतूक बंद. पुणे मुंबईतील परप्रांतीयांची गावाकडे परतण्यासाठी पायी वाटचाल सुरू. गुजरातमधील होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेले अनेक जण महामार्गावरून पायी चालत येत आहेत धुळ्याकडे, त्यांना वेळीच रोखण्याची गरज. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील निंबाळे गावात करण्यात आली फवारणी. शासनाच्या आदेशानुसार धुळे बसस्थानकासमोरील शिवभोजन थाळी केंद्र पुन्हा सुरू, शासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन. आणि साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार मंजुळा गावित यांनी केली पाहणी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई या महानगरांमध्ये व्यवसायाच्या निमित्तानं आलेल्या परप्रांतीयांना आपल्या गावाकडे परत जावं लागत आहे. मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याने परगावी जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यातील अनेक जण पायीच प्रवास करताना दिसतात, तर अनेक कुटुंबे रिक्षाने प्रवास करीत आहेत. पोटासाठी सुरू असलेला संघर्ष आजाराच्या भीतीनं आता जगण्यासाठी सुरू झाला आहे. या प्रवास करणाऱ्या लोकांसोबत लहान मुले महिला देखील आहेत. शासनाने किमान जेवणाची तरी सोय करावी अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे. मात्र हा पायी प्रवासही कोरोनाच्या दृष्टीनं पाहिला तर धोकेदायकच आहे. हा भैया, आप कहां से निकले हैं? हम लोग नवी मुंबईवासी से निकले. कहां पे जा रहे आप? हमको राजस्थान जाने का. राजस्थान जा रहे हैं? हां, उधर बहुत तक रिक्शा सब बंद ही है. हमको बहुत तीन चार दिन से बच्चे भी भूखे हैं सर. आपके सामने ये भी है जो अभी वहां से तकलीफ के लिए हमको जाना पड़ रहा है धीरे धीरे. तो आप कितने दिन से निकले? हम कल रात को निकले. कल रात को? और कब पहुंचने वाले? कल पहुंच जाएंगे शाम तक. ये सब ट्रैवलिंग आप किस से कर रहे हैं? रिक्शे से. रिक्शे से कर रहे हैं? ऑटो कितने? ऑटो आपके साथ? ऑटो कितने? ये अभी हमारे साथ है 7-8 ऑटो. और कितने लोग हैं सर हमारे साथ? एक एक ऑटो में हम लोग तीन हैं. तीन है? दो पीछे एक ड्राइवर. मतलब फैमिली है सब. तुम्हारे सामने जो भी है सब फैमिली. बहुत तकलीफ में है तो क्या करते थे निकल रहे. आप क्या अभी क्या मांगे कि आपको ट्रैवलिंग करना पड़ रहा है? तो ट्रैवल हमको तो यही मांगे कि बाकी हम जैसे अभी हम रास्ते में वहाँ से निकल के आए हैं तो हम जैसे बेचारे बहुत लोग पैदल जा रहे हैं, तो उनके साथ फैमिली भी है, बच्चे भी हैं. कम से कम हम तो यही बोल रहे हैं सरकार से कम उनका खाने का बंदोबस्त करें, और जो जहाँ फंसा हुआ डला है वो अपने ठिकाने पर मतलब गाँव. सिर्फ हम तो सरकार से यही बोल रहे हैं क्योंकि हमको तकलीफ है. चलो हमको तो रिक्शा से हम तो पहुँच जाएंगे, और जो पैदल आ रहे हैं उनका क्या? तीन तीन दिन से पैदल चल रहे हैं. जिधर भी फंसा हुआ डला है वो जिधर डला ही है. ये सब लॉकडाउन जिससे जिसकी वजह से हुआ है वो कोरोना क्या है आपको मालूम है? हाँ, कोरोना है. क्या है वो? कोरोना जो वायरस बता रहे हैं, खांसी है, जुकाम है, सब है. हमारे पास बंदोबस्त दे के चले हम. और अभी खाना खाया था ना तुम्हारे सामने. आप सैनिटाइजर यूज़ करते हो? सैनिटाइजर यूज़ करते हो? वो एक लिक्विड आता है हाथ धोने का, वो? हाँ हाँ, वो करते हैं. डेटॉल साबुन भी रखा है उसके अंदर. डेटॉल साबुन वो सब. वो खाना खा रहे थे ना उसकी वजह से वो सब निकाल. कैमरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. गुजरात राज्यातून आलेले महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 6 होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेले अनेक महिला आणि तरुण आढळून आले आहेत. याबाबत विचारणा केली असता गुजरातमधील कंपनी बंद झाल्याने आम्हाला टँकरने धुळे जिल्ह्यातील नेरकुसुंबा इथपर्यंत टँकर मालकाने सोडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या लोकांपैकी जर कोणी कोरोना संसर्गित असेल तर धुळ्यातही कोरोनाचा शिरकाव होण्याची मोठी भीती आहे. या लोकांना महामार्गावरच रोखून त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तात्काळ तपासणीसाठी नेण्याची गरज आहे. तुम्ही कुठून येत आहे आता? सुरत. कशावर आले? कशावर आले तुम्ही? काय नाही, पायाने आले. चालता चालता. कुठं आलो? कोणत्या जिल्ह्यात? वाशिम. वाशिम जिल्हा. एक मिनिट पावडे, कुठून येत आहे तुम्ही? गंगाधरा. गंगाधरा. काय वर आले तुम्ही? पोलीस वाल्यांनीच पाठवलं भाऊ. म्हणजे दुकान पाहायला गेलो होतो दोन जण. दोन तीन दिवस तिकडे म्हणजे या कोरोनाचं वातावरण निघलं. पोलीस स्टेशन मध्ये गेलो सकाळी. म्हणलं सर असं हा क्वारंटाईन आहे बघा. तू पण क्वारंटाईन आहे? पोलीस वाल्यांनी चेकअप केलं. केव्हा कुठं केलं?
तारीख दाखव मला, तारीख दाखव. आजचाच आहे ना? 27 मार्च. क्वारंटाईन केलेले आहेत का तुम्ही टोल नाक्यावर? कोणत्या टोल नाक्यावर? टोल नाका पीछे सब आ रहे हां सब पूरे. तुम कहां से आ रहे? सूरत से. कहां जाने का आपको? एमपी इंदौर. एमपी इंदौर. अभी कैसे जाएंगे आप? यहाँ तक कहाँ से आया? गाड़ी मिला था साजन, गाड़ी लोकल गाड़ी था, पिकअप था. यहाँ तक लोकल गाड़ी मिला आपको? आप कुछ काम करते हो अभी? फिर क्यों आ गए आप वहाँ से? कंपनी बंद हो गया ना, क्या करेगा? कंपनी बंद होने की वजह से. तुम कहाँ से भैया? हम साथ में शादी में. साथ में अभी इंदौर जाने का है आपको? आप कैसे जाएंगे इंदौर अभी यहाँ से? कैमरामन दीपक वाघमी, महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी धुळे ग्रामीणमधील 169 गावांमध्ये जवाहर ग्रुपच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू केली आहे. या अंतर्गत फवारणी केली जात आहे. 28 मार्च रोजी निमडाळे गावात संपूर्ण भागात फवारणी करण्यात आली. फवारणीच्या वेळेस गावातील ग्रामस्थांनी कोरोनाला आपण हद्दपार करू असा विश्वास व्यक्त केला. आपलं गाव हे कोरोनामुक्त असलं पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत. निमडाळे ग्रामपंचायतीतील प्रत्येक चौकात गल्लीत जाऊन कोरोनाविषयी माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत सदस्य हे अहोरात्र प्रयत्न करतायत. यावेळी गावातील सरपंच विशाल पाटील, ग्रामसेवक विजय पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, आरोग्यसेवक व्ही आर भामरे, आरोग्यसेविका एस ए जोशी, व्ही एस ओगले आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सरपंच विशाल पाटील यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. मास्क लायले कारण नाही कंटिन्यू राहणं, गरणाचा संपर्क म्हणजे जास्त येऊ नको. ठीक आहे ना? संध्याकाळ गाड्या गिरणार तुम्ही उचलून लई जातील बरं का? बाहेर निघाणं नाही अजिबात. 14 दिन जर बाहेर दिखणार तुम्ही माले तुमच्या डायरेक्ट गाड्या लिहून बोलाय डायरेक्ट वाटला दिस बरं का? शिवले घर महिन बाहेर निघाल अजिबात. आज जगभरात थैमान घातलेल्या या कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी संपूर्ण गाव ही निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे म्हणून आमचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी एक पाऊल पुढे घेत संपूर्ण मतदारसंघ हा निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे, प्रत्येक गाव हे निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे म्हणून जो एक पाऊल पुढे टाकला आहे त्या पाऊलाचे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ग्रामस्थांच्या वतीने अशा कठीण परिस्थितीत जी यंत्रणा बाबासाहेबांनी राबवलेली आहे त्या यंत्रणेबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यास जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन प्रत्येक गावाने या फवारणीला जे प्राधान्य देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, आशाताई असतील हे सगळे सक्रिय होऊन ही फवारणी करून घेत आहेत. तसेच आज दिनांक 28 मार्च रोजी निमडाळे गावात बाबासाहेबांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या मदतीने आज संपूर्ण गावभर फवारणी करून संपूर्ण गाव हे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच या कामासाठी आमच्या आशाताई असतील, आमचे आरोग्यसेवक असतील, आरोग्यसेविका असतील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या सगळ्यांनी हातभार लावून ही फवारणी करून घेतली आहे. तसेच गावात चौकाचौकात जाऊन आमचे आरोग्यसेवक असतील, आमच्या आशाताई असतील, तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे चौकाचौकात जाऊन लोकांना समजवण्याची भूमिका कोरोनाचे गांभीर्य लोकांना आज पटवून देत आहेत आणि त्यासाठी गावाने पण चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. जर काही खूपच तुमचे महत्त्वाचे काम असेल त्याच वेळेस तुम्ही बाहेर रहा, बाहेर जाऊ शकता अशा प्रकारची विनंती ग्रामस्थांना वेळोवेळी करण्यात येत आहे. तसेच ग्राम
ग्रामस्थांनी त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे. कॅमेरामन अमोल जाधव, मी महाराष्ट्र न्यूज, निमडाळे. शासनाच्या आदेशानुसार शनिवारपासून शिवभोजन स्थाळी धुळे शहरातील बसस्टँडसमोर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या शिवभोजन केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विशिष्ट अंतर ठेवून बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार मंजुळा गावित, डॉक्टर तुळशीराम गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. मौजे वाल्हवे, केळपाडा या भागांमध्ये जाऊन ही पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार विनायक थविल, गटविकास अधिकारी जी डी सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य विजय अहिरे यांच्यासह सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. कोरोनामुळे महामार्गावरील वाहतूक बंद. पुणे मुंबईतील परप्रांतीयांची गावाकडे परतण्यासाठी पायी वाटचाल सुरू. गुजरातमधील होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेले अनेक जण महामार्गावरून पायी चालत येत आहेत धुळ्याकडे, त्यांना वेळीच रोखण्याची गरज. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील निमडाळे गावात करण्यात आली फवारणी. शासनाच्या आदेशानुसार धुळे बस स्थानकासमोरील शिवभोजन थाळी केंद्र पुन्हा सुरू. शासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन. आणि साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार मंजुळा गावित यांनी केली पाहणी.